मनमाड शहरातील शीख धर्मियांचे प्रमुख श्रद्धास्थान असलेल्या मनमाड येथील गुरुद्वारा गुपतसर अर्थात मनमाड गुरुद्वारात रविवारी सालाना जोडमेला व गुरुगादी स्मृतिदिन सोहळा उत्साहात पार पडला. दुपारी गुरुद्वारातून मर्यादित स्वरूपात शोभायात्रा शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करून काढण्यात आली. सनई, चौघडा, नगारा, भजनी पथक, धार्मिक गीते, फुलांनी सुशोभित चित्ररथात गुरुग्रंथ साहेब गुरु गोविंद सिंग यांची प्रतिमा, त्यापुढे पंथ प्यारे पंच निशाणासमोर सतनाम वाहेगुरु जो बोले सो निहाल हे जयघोष करणारे बांधव आणि महिला शोभायात्रेचे स्वरूप होते. दरवर्षी संपूर्ण शहरातून ही शोभायात्रा उत्तरात मार्गस्थ होते. दरम्यान सालाना जोडमेला व गुरुगादी स्मृतिदिन सोहळ्यानिमित्त गेल्या 3 दिवसांपासून गुरुद्वारात सुरू असलेल्या अखंड पाठाची समाप्ती करण्यात आली. रविवारी पहाटे गुरुवाणीने या कार्यक्रमाला प्रारंभ झाला. नांदेड गुरुद्वारा प्रबंधक बाबा नरेंद्र सिंगजी, बाबा बलविंदर सिंगजी कार सेवावाले यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजित सिंग यांनी या सर्व कार्यक्रमाचे संयोजन केले. दरम्यान सकाळपासून मनमाड गुरुद्वारा परिसरात भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली. गुरुद्वारामध्ये आकर्षक रोषणाई तर आकर्षक अंतर्गत सजावट करण्यात आली होती. जनमत मराठी न्यूजकर्ता प्रतिनिधी सतीश परदेशी, मनमाड.